कवी सखा तुम बर के लिली वर जी बहा नका सोडू न जाऊ रंग महा। आई कुठे काय करते या मालिकेच्या सेटवर मी आहे, 800 भाग पूर्ण केलेला आहे आणि त्याचं सेलिब्रेशन आहे, त्यामुळे मजा आहे, मस्ती आहे, केक कटिंग, पार्टी, डान्स सगळंच आणि रुपालीने आता खूप सुंदर परफॉर्मन्स दिलेला आहे नुकताच, आणि आता लगेच आली होती अशी स्टेजवर, म्हणजे गाणं वाजलं आणि ती सुटली, त्याच्यात केलं आपण इंटरव्ह्यू साठी थोडंसं, पण गाणं सुरू झालं की माझं आताही मला असं झालं की मी जाऊन जरा असं थोडंसं मूव्ह करून यावं, खूप वेगळी एनर्जी आहे, खूप वेगळं वेगळंच वातावरण आहे, कारण 800 एपिसोड कम्प्लीट झालेत आई कुठे काय करते आणि मी हार्ट सेलिब्रेटिंग लिटरली आज हवन झालं, केक कटिंग झालं, त्याच्यानंतर हा सगळा परफॉर्मन्स हवन झालं, म्हणजे ती वेगळी सकारात्मक असता आणि ती ऊर्जा तुमच्या सेटवर आली ती जाणवते खरं आहे, कारण या ना दरवर्षी पूजा होते इथे सेटवर हवन होतं, पण कोविडमुळे 2 वर्ष झाली काही करता आलं नाही, त्यामुळे आम्ही वाट बघत होतो की कधी ते सगळं होत आहे आणि फार छान निमित्त आहे 800 एपिसोड झाले आणि त्या निमित्ताने पूर्ण डीकेपीची फॅमिली, राजन सर, त्यांच्या आई आणि संपूर्ण स्टारकास्ट इथे आहे उपस्थित आणि त्या निमित्ताने हे सगळं सेलिब्रेशन, खरंच पॉझिटिव्ह एनर्जी आणि पॉझिटिव्ह वाईब्स तयार झाले। रुपाली, तुला या मालिकेच्या सेटवरचा तुझा पहिला दिवस जर मी विचारला तर तो कसा होता आणि आत्ताचा दिवस? सेटवरचा पहिला दिवस खूपच छान होता, म्हणजे पहिल्या दिवशी फक्त माझा आवाज आला होता, डब केलं होतं, एक डब केलं होतं आम्ही, तो पहिला दिवस होता माझा, नंतर सीन्स वगैरे सुरू झाले, पण पहिला दिवस डबिंगचा होता त्यामुळे फार काही प्रेशर नव्हतं, पण खूप छान होतं। मी रवीला खूप आधीपासून ओळखत होते, म्हणजे आमचा जो डिरेक्टर आहे नमिताला ओळखत होते, त्यामुळे ते दोन जे कॅप्टन आहेत त्यांना मी ओळखत असल्यामुळे तो कम्फर्ट झोन होताच, आणि प्लस काम केलं होतं आपण ह्या आधी, असं नाही की हो नवीन पहिलीच सिरियल किंवा दडपण येईल किंवा काय, ऑफकोर्स संजना वेगळ्या पद्धतीने साकारायची आहे, संजना वेगळ्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवायची आहे, ह्याचं प्रेशर होतं, बाकी मस्त धमाल दिवस होता माझा। म्हणजे हा प्रश्न तू मला विचारायला पाहिजे, माझ्या को ॲक्टर्सना विचारायला पाहिजे, हा माझा पहिला सीन अरुंधती आणि अनिरुद्ध सोबत होता, सो ते त्यांना विचार। पण तू जर मी तुला विचारलं की संजना हे जे पात्र आहे त्या पात्राविषयी तुला कोणती जास्त गोष्ट भावते, तुला आवडते? तिचा कॉन्फिडन्स, तिचा ठाम, त्याचं ठाम मत, एक कुठल्या एखाद्या गोष्टीसाठी तिला जर तिचं मत द्यायचं असेल तर ती घाबरत नाही, ती वोकल आहे, ती तिचं कोणतंच मत द्यायला ती मागे पुढे बघत नाही, तिला जे वाटतं तिच्यासाठी बरोबर तर हे बरोबरच आहे, हे चूक आहे तर चूक आहे, आणि ती बेधडकपणे बोलते, तो धाकड स्वभाव तिचा मला खूप आवडतो। आजचा दिवस तुमचा आहे, म्हणजे इकडे मंचही आहे, त्यामुळे तुम्ही विविध कलाही सादर कराल आणि खूप सेलिब्रेशन कराल, सो मस्त मजा करा, कारण आजचा दिवस तुमचा आहे। 3 cheers फॉर आई कुठे काय करते, हिप हिप हुरे, हिप हिप हुरे, हिप हिप हुरे, थँक्यू।